शिंदे फडणवीस सरकारला भिकाचे डोहाळे लागले। शिंदे फडणवीस सरकार कधीही पडू शकतं, कारण अनैसर्गिक घाणेरड्या पद्धतीने सुडाचं राजकारण करून आणि सगळ्यात महत्त्वाचं महाराष्ट्रामध्ये राजकीय गद्दारी करून तथाकथित 50 खोक्यावर जे आमदार विकले गेले आणि भाजपने ज्या पद्धतीने टोळधाड टाकून ही नवीन आमदारांची गँग ताब्यात घेऊन जी काही सत्ता परिवर्तनाची पुडीक सोडली, गेम केला, त्या सगळ्या गोष्टीचा आता उतरती कळा कदाचित लागली असावी असं चित्र सध्या महाराष्ट्रामध्ये निर्माण झालेलं आहे। मी 16 आमदारांबद्दल बोलतोय, कदाचित एप्रिल महिन्याचा शेवट होत असताना मे महिन्याच्या 9-10 तारखेपर्यंत माननीय सर्वोच्च न्यायालयामध्ये महाराष्ट्राच्या भवितव्यासाठी महाराष्ट्राच्या राजकारणाचा तिढा जो शिंदे आणि ठाकरे यांच्या वादाचा अर्थात महाविकास आघाडीचा जो वाद सर्वोच्च न्यायालयामध्ये सुरू आहे त्याच्यावर निकाल येऊ शकतो। आणि जर कदाचित अशी भीती आहे, म्हणजे शेवटी सर्वोच्च न्यायालय सरन्यायाधीश असू द्या किंवा सत्तेमधली माणसं असू द्या, केंद्रातले असू द्या, राज्यातले असू द्या, ही सगळी जिवंत माणसं आहेत। माणसं सगळ्या ठिकाणी राज्यकारभार करतात, ज्यांची सत्ता असते केंद्रात असू द्या राज्यात असू द्या, त्यांचं कंट्रोल या सगळ्या व्यवस्थेवर असतं। शेवटी सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश सुद्धा प्रधानमंत्र्यांच्या राष्ट्रपतीच्याच मार्गदर्शनाखाली किंवा त्यांच्या सहीनं नियुक्त होतात हे विसरता येणार नाही। पण आपला देश जरी घटनात्मक असला, लोकशाही जरी त्या घटनात्मक चौकटीमध्ये राहून नांदत असली, तरी सर्वोच्च न्यायालयाला सुद्धा मर्जीतल्या केंद्र सरकारचं ऐकत असताना कायद्याने सुद्धा हा देश चालवावा लागतो, वेगवेगळी राज्य चालवावी लागतात। म्हणून 60% तुमचं आणि 40% कायद्याचं असं का असेना, परंतु त्या घटनात्मक पदावर बसणाऱ्या न्यायव्यवस्थेतल्या, प्रशासन व्यवस्थेतल्या, धर्मव्यवस्था सोडा अर्थव्यवस्थेतल्या आणि राजव्यवस्थेतल्या लोकांना काम करावं लागतं। म्हणजे जरी मोदी साहेब सत्तेवर असले, भाजप सत्तेवर असले, तरी आरएसएसच्याच विचारधारेचं 100% काम होईल असं काही नाही। त्यांना देशाच्या हितासाठी म्हणूनच निर्णय घ्यावे लागतात। म्हणून माझा रोख सर्वोच्च न्यायालयावर आहे। सर्वोच्च न्यायालयामध्ये जर कदाचित लवकर निर्णय लागला तर तो शिंदे फडणवीस सरकारच्या विरोधातला असावा अशी कुजबूज किंवा शंका मनात येते। म्हणजे कावळा फांदीवर बसायला आणि फांदी तुटायला हा जरी योगायोग असला तरी तेवढ्या क्षणात जे लोक फोटो काढतात त्यांना ते चित्र टिपता येतं। तसंच ज्यांना न्यायव्यवस्थेमध्ये काय घडतंय हे ज्यांना कळतंय, सध्याच्या राजकीय परिस्थितीमध्ये सध्या काय उलथापालथ होते हे ज्यांना कळतंय, आणि ज्यांना सत्तेत असणाऱ्यांना पर्यायी व्यवस्था ज्यावेळेस दिली जाते त्यावेळेस काय चित्र होतं ह्याचा जर अभ्यास केला तर एक गोष्ट लक्षात येते की 16 आमदार जर माननीय सर्वोच्च न्यायालयाला बडतर्फ निष्कासित 6 वर्षासाठी निलंबित करावे लागतीलच, कायद्याचं थोडं जरी वाचन किंवा अभ्यास किंवा माहिती घेतली आपण इतरांकडून तर 100% 16 आमदार बाद होतील, करावे लागतील। आणि ते केल्यानंतर शिंदे साहेब जे 3 दिवसासाठी शेतात जाऊन रुसून बसलेत, रुसू बाई रुसू आणि शेतात जाऊन बसू, कोपऱ्यात बसू अशी जी परिस्थिती आहे, 6 वर्षात कुठलंच घटनात्मक पद या 16 लोकांना घेता येणार नाही। आणि 16 लोकांची एकदा गेम झाली, 6 वर्षासाठी विकेट पडली की बाकीच्या उर्वरित आमदारांच्या विरोधात सुद्धा 24 या आमदारांच्या विरोधात सुद्धा हे शिंदे सरकार म्हणजे शिंदे सरकारच्या विरोधात ठाकरे पक्षाची माणसं किंवा उद्धव ठाकरे हे विरोधात जातीलच, म्हणजे त्यांचीही आमदारकी रद्द होऊ शकते, त्यांना सुद्धा 6 वर्षासाठी आउट।
मग ना आमदार ना खासदार, आणि हीच परिस्थिती जशी आमदारांवर होईल तशी भविष्यात खासदारांवर सुद्धा होऊ शकते. कार्यकाळ संपेल न संपेल माहित नाही. आणि ही कुजबुज भाजपच्या गटामध्ये आहे सगळ्यात महत्वाचा सांगायचा मुद्दा. आणि जर कुजबुज ही म्हणजे 24 राहिलेले आमदार सुद्धा जर नंतर बाद होणार असतील तर शिंदे गट अख्खा संपून जाईल, उद्ध्वस्त होईल. 16 आमदार बाद झाल्यानंतर सन्माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांचं सरकार पडेल आणि शिंदेंची गरज राहणार नाही. आणि शिंदेंनी आता जे काही त्यांच्या परीनं केलंय, कमवलंय किंवा हे कर, त्या लोकांना सुद्धा हे सांभाळू शकणार नाही. आणि कदाचित हे चित्र त्यांच्याही आणि इतरांच्या लक्षात आल्यामुळं राज्याचा मुख्यमंत्री कधीच सत्तेवर असताना, पदावर असताना एकतर रिटायर नसतो आणि एकतर सुट्टीवर नसतो. लक्षात घ्या, पदावून गेल्यानंतर रिटायर होऊ शकतो, पण सुट्टीवर जाण्याचं कारण काय? वर्किंग डेज मध्ये ती काय शनिवार रविवारची सुट्टी आहे का? एकनाथ शिंदे साहेब नाराज आहेत, त्याचं कारण शुद्ध हे आहे की भाजपला सत्तेमध्ये राहायचंय. आणि कदाचित मोदी साहेब, शहासाहेबांनी पक्षाच्या त्यांच्या राष्ट्रीय अध्यक्ष JP नड्डा साहेबांनी सांगितलं असावं, आणि महाराष्ट्रात मधली सगळ्या नेत्यांशी चर्चा केल्यानंतर जी कुजबूज चालू आहे, सुरू आहे, की जर भाजपचे सध्याचे सहकारी शिंदे गटाचे आमदार बडथरप झाले, निलंबित झाले, निष्कासित झाले, 6 वर्षासाठी निलंबित झाले, तर भाजप मग सत्तेत राहणार नाही आणि मग कुणाची तरी मदत घ्यावी लागेल. वेळ पडली तर आपण त्यांना मुख्यमंत्री पद देऊ. आणि बाकीचे सगळे आयडियोलॉजीचे आहेत. काँग्रेसचे एक स्वतंत्र विचारधारा आहे, शिवसेना अख्खी संपवली भाजपवाल्यांनी, म्हणून उद्धव ठाकरे काय भाजपसोबत नंतर जाणार नाही. एकमेव पक्ष राहतो ज्यांच्याकडे आमदार आहेत ते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, माननीय शरद पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली राज्यात आणि देशात जे काम करतात, मग त्यांना कसं फोडायचं, मग त्यांच्याकडे इच्छुक व्यक्ती कोण आहे मुख्यमंत्री पदासाठी, तर सन्माननीय अजितदादा पवारसाहेब. आणि पवारसाहेबांच्या गुडघ्याला बाशिंग बांधायचंय आणि त्यांनाही बांधून घ्यायचंय मुख्यमंत्री पदाचं. आणि भविष्यात होईल ना होईल माहीत नाही, याच्या अगोदरही राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री झाला नाही आणि राष्ट्रवादीला तशीही काही आयडियोलॉजी नाही. विचारधारा कोणती विचारधारा राष्ट्रवादी पाळते सांगा, तर ते नाही. म्हणून शिंदे आता बाजूला काढायचे आणि नंतर राजकारणातून वशट करून टाकायचे, संपवायचे, काहीच ठेवायचं नाही. एकदा माजी मुख्यमंत्री झालं की विषय समाप्त. कित्येक माजी प्रधानमंत्री कुठे आहेत सांगा, जिवंत जे आहेत ते आहेत का कुठे? माजी मुख्यमंत्री सांगा, त्यांचे नंतर काही आहे का, कुठल्या प्रकारे झोतात, त्यांना कुणी भाव किंमत देतं का? एकदा पदावून रिटायर झालेल्या अधिकारीला सुद्धा दुसऱ्या दिवशी ऑफिसला गेलं तरी चहा कुणी विचारत नाही. ह्यांचं तर काय, फक्त हे पैशावाले आहेत म्हणून ह्यांचं चालेल. परंतु या सगळ्या ह्याच्यामध्ये शिंदे साहेबांचा मात्र क्लीन बोल्ड उडणार. उद्धव ठाकरे साहेबांच्या किंवा त्यांच्या शिवसैनिकांमध्ये जे नवं चैतन्य निर्माण होईल, कदाचित अजित पवार किंवा राष्ट्रवादी भाजपसोबत जाण्याची शक्यता असल्यामुळं नेक्स्ट मुख्यमंत्री हे देवेंद्र फडणवीस साहेबांनी कितीही काही सांगितलं तरी तिकडं दिल्लीमध्ये शहनशाह बसला आहे, तो निर्णय घेणार आहे. आणि तो निर्णय अजित पवारांना मुख्यमंत्री करून जर घेतला, आता हे राष्ट्रवादीचे लोक पण उघड बोलायला लागले, म्हणून तर काल 13 मध्ये शरद म्हणजे अजित पवारांच्या सासरवाडीमध्ये, आता योगायोगाने आमच्या दोघांची पण सासरवाडी एकच आहे, परंतु त्याच्या त्या गावामध्ये आता भावी मुख्यमंत्र्यांचे ज्यावेळेस बॅनर लागले जातात, त्याचा अर्थ हा होतो की हे सगळं ठरवून चाललंय, प्लॅनिंग करून चाललंय. कदाचित पवार साहेबांच्या सुद्धा मनात असावं. कार्यकर्त्यांसाठी वेदनादायी जरी निर्णय असला तरी हे सगळे सत्तेचे लाभार्थी आहेत. राष्ट्रवादीचेही कार्यकर्ते काय फार कष्टाळू किंवा त्यांना असं काय सत्तेत असलो म्हणजे खूप झालं अशी म्हणणारी ही सगळी मंडळी असल्यामुळं शिंदे साहेबांना मात्र शेतात जाऊन राब राब राबावे लागेल. शेतकऱ्याचे सुपुत्र असल्यामुळं, स्वतः शेतकरी असल्यामुळं त्यांना शेतकरी म्हणून 6 वर्ष कास धरावी लागेल अशी शक्यता आहे. अशी कुजबूज महाराष्ट्राच्या राजकारणात सुरू आहे आणि हेच उद्याचं कोवळं स्वप्न
अजित पवारांच्या देवेंद्र फडणवीस साहेबांच्या मनात पडू शकतं. फक्त महाराष्ट्राचं किती नुकसान होईल, महाराष्ट्राला काय काय दिवस पाहायला मिळतील हे असलेल्या घाणेरड्या राजकारणामध्ये, हे आपण सगळ्यांनी उघड्या डोळ्यांनी बघणं गरजेचं आहे. व शिंदेसाहेब आणि शिंदेसाहेबांचे कार्यकर्ते आणि ते 40 आमदार आणि 12-13 खासदार ह्यांचे मात्र यात्र्यात जसे भोंगे वाजतात, गावच्या यात्रा असतात, ते भोंगा घेतात पोर आणि भों करून वाजवतात, तशी अवस्था ह्या सगळ्या लोकांची. ह्यांचा गाजराची पुंगी वाजली तर वाजली, नाही तर मोडून खाल्ली, अशी अवस्था ह्या सगळ्या गद्दारांची होईल. पण 50 खोके एकदम ओके, खरंय की नाही? शेतातच सगळ्यांना काम करावं लागेल, नंतर किंमत राहणार नाही.